नमस्कार मी शरद तुमचं शरद पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनपूर स्वागत करीत आहोत आज आपण मित्रांनो गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी बनवताय जी एकदम परफेक्ट हलवायासारखी रेसिपी पाहणार आहोत ट्रस्ट मी गाईज आपण जशी बेकरीमधून नानकटाई विकत आणतो अगदी तशीच आपल्या गव्हाच्या पिठापासून नानकटाई बनवता येते मित्रांनो या गव्हाच्या पिठापासून तयार केल्या नानकटाईची टेस्ट तुम्हाला अॅक्युरेट आपण बेकरीमधून जशी नानकटाई आणतो ॲक्युरेट सेम टू सेम टेस्टची तुम्हाला नानकटाई लागेल अतिशय भंडार आणि डिलिशियस रेसिपी आहे नक्की तुम्ही या दिवाळीला ट्राय करून पाहू शकता त्याचप्रमाणे मित्र मुख्य म्हणजे आपण ही नानकडाई बनवण्याकरिता बिना ओवन बिना मायक्रोवेव्ह तसं बिना एक म्हणजेच अंड्याचा सा प्रयोग केलेला नाहीये अगदी आपण ही, ही नानकडाई घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कढईमध्ये बेक केलेली आहे तसे मित्रांनो आपण ही नानकडे बनवण्यासाठी जे साहित्य डॅट्स मी इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत ते अगदी बेकरी स्टाईल यूज केलेले आहे त्यामुळे ही नानकडी अतिशय अफलातून टेस्टला लागते तसे एकदम खुसखुशीत तयार होते आणि चवीला तर तितकीच लाजवाब चला तर मग जास्त विलंब न करता टेस्ट डिलिशियस आहे मी अशी बेकरी स्टाईल नानकडे बनवायला सुरुवात करूया ताज्या पिठाची नानकटाई बनवाय करत मी एका बाउलमध्ये ॲड करत आहे अर्धा कप इतका साजूक तूप मित्रांनो तुम्ही इथे साजूक तुपाऐवजी बटरचा वापर केला तरी पण चालेल त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही इथे साजूक तुपाऐवजी वनस्पती ही डॅट्स मेन इथे तालट्याचा वापर केला तरी पण चालेल बट मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन की तुम्ही इथे साजूक तुपाचा प्रयोग करत आणि टेस्ट खूपच छान इथे नानकटाईची तसं आपल्याला साजूक तुपामध्ये ॲड करायचं आहे वन तुम् थर्ड कप इतकी पावडर शुगर मी इथे थोडीशी स्वीट नानकटाई बनवत आहे दॅट्स वाय मी इथे थोडीशी जास्त साखर ॲड केलेली आहे तुम्ही इथे साखर कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस छानपैकी बनवून विकतायचा आहेत आणि याप्रमाणे फेटून क्रीमी करून घ्यायच्या आहेत मित्रांनो ही स्टेप करणे इथं खूपच इम्पॉर्टंट आहे या स्टेपमुळे आपली नानकटे अगदी खुसखुशीत अशी तयार होते हे बघा मित्रांनो साधारण तुम्ही पाच मिनिटांतर पाहू शकता हे बघा साखर आणि तूप मी छानपैकी इथे फेटून एकदम फ्लफी असं करून घेतलेलं आहे हे बघा आपलं मिश्रण इथं थो थोडंसं व्हाईटिश असं झालेलं आहे याचप्रमाणे आपल्याला मिश्रणाला फेटून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त मिश्रण हे फेटलं तरी पण चालेल आता आपल्या या तुपाच्या मिश्रणामध्ये ड्राय इंग्रेडियंट्स ॲड करायचे आहे त्याकरिता मी बाउलवरती एक स्टेनर ठेवून दिलेला आहे स्टेनरमध्ये मी एक कप इतकं गव्हाचं पीठ ॲड करून देत आहे मी इथे गव्हाच्या पिठाची नानकटे बनवत आहे दॅट्स वाय मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही इथं मैदा वापरला तरी पण चालेल तसं आपल्याला इतर साहित्यामध्ये ऍड करायचं आहे वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप इतकं बेसन पीठ बेसनपीठ ऍड करणे इथं बिलकुल ऑप्शन आहे तुम्हाला ऍड करायचं असेल तर करा अदरवाईज स्किप करू शकता बेसनपीठ केल्याने आपल्या नानकट्याला मस्त असं टेक्स्चर येतो तसा मित्रांनो आपल्याला एकदम सिक्रेट इंग्रज ऍड करायचा आहे तो दो म्हणजे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमच इतकं बारीक रवा रवा ऍड केल्याने आपली नानकटे खूपच मस्त अशी दाणेदार तयार होते हे टाकणं खूपच इम्पॉर्टंट आहे नक्की ऍड करा तसे आपल्याला ऍड करायचं आहे एक चमच इतकी विलायची पावडर तुम्ही स्किप देखील करू शकता ऑप्शनल आहे अर्धा चम्मच इतकी बेकिंग पावडर तुम्ही इथे बेकिंग पावडर योजी वन फोर्थ चमच म्हणजे पाव चम्मच इतकं सोडा ऍड केला तरी पण चालेल तसे आपल्याला ऍड करायचं आहे अगदी पाव चमच पिन चॉप आपल्याला इथे मीठ ऍड करायचं आहे आता हे सर्व इन्ग्रेडियन छानपैकी चाळून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने मित्रांनो नक्की तुम्ही नानकटाई बनवू बघा आपलातून टेस्टला लागते एकदम बेकरी स्टाईल तयार होते तसं मित्र तुमच्याबरोबर आधीच मी मैद्याची नानकटाई शेअर केलेली आहे त्याचप्रमाणे शंकरपाळी देखील शेअर केलेली आहे एकदम वेगळ्या वेमध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत नक्की तुम्ही ह्या दोन्ही व्हिडिओना देखील भेट द्या तुम्हाला खूपच आवडतील हे बघा मित्रांनो आपण पावसाळ्यात सर्व इन्ग्रेडियन मी इथे चावून घेतलेले आहेत आता हे इन्ग्रेडियन्स आपल्याला छानपैकी मळू याच कणिक बनवून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला ह्या लानकडाईचा डव मळण्याकरिता इथे एकही ठेव पाणी किंवा दूध वापरायचं नाहीये जर मित्रांनो तुम्हाला एखाद वेळ असं वाटलं की तुमचं इथे डव परफेक्टली तयार होत नाही म्हणजे बायटिंग स्वरूपात येत नाही आहे तेव्हा आपण असं समजून जायचं की आपल्या पिठामध्ये साजूक तुपाचं प्रमाण आहे ते, ते कमी झालेलं आहे त्याकरिता तुम्ही थोडं थोडं साजूक तूप ॲड करून याचं एकदम परफेक्ट असं मिडियम टाईप कन्सेन्सचा डव इथे मिळू शकता परंतु मित्रांनो मी जे प्रमाण तुमच्याबरोबर शेअर केलं आहे त्याने एकदम परफेक्ट नानकडे तयार होते जर मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाहतो तर प्लीज प्लीज माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा तसे बाजूला बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क कर असतं त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे पेड करावे लागत नाहीत हे बघा मित्रांनो साधारणतः दोन मिनिटांतर इथे पाहू शकता आपलं परफेक्ट असं नानकटाई करीता इथे डव तयार झालेला आहे आता हा डव आपला छानपैकी नानकटाई बनवण्यासाठी रेडी झालेला आहे बट आपल्या नानकटाई बनवण्या पहिले एक स्टेप करायची ती आपण करून घेऊया नानकटाई मित्र बनवण्याआधी आपल्याला नानकटाईसाठी एक कढई प्रिहीट होण्यासाठी ठेवायची आहे त्यासाठी मी एक कढई हाय फ्लेमवरती प्रिहीट होण्यासाठी ठेवत आहे कढई हवजी तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता कढईच्या सेंटर आपल्याला एक वाटी किंवा स्ट्राण याप्रमाणे ऍड करून द्यायचा आहे आता ही कढई आपल्याला छानपैकी एका प्लेटने किंवा याप्रमाणे ढाकणाने कव्हर करून द्यायची आहे आता ही कढाई छानपैकी आपल्याला हाय फ्लेमवरती दहा मिनिटांकरता प्रिहीट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता मी एक प्लेट घेतली या प्लेटमध्ये मी नानकटाई बेक करणार आहे तुमच्याकडे जर कोणता ट्रे असेल तर उत्तमच आता या प्लेटला सर्वप्रथम आपल्याला नानकटाई बेक करण्यासाठी ग्रीस आऊट करून घ्यायचं आहे मी इथे बटरने प्लेटला ग्रीस आऊट करून देत आहे तुम्ही इथे साजू तुपाचा वापर केला तरी पण चालेल तसे मित्रांनो आपल्या नानकटाई बेक करण्याची जी प्लेट आहे ती कढईमध्ये एकदम व्यवस्थितपणे बसेल या मापाची घ्यायची आहे हे बघा व्यवस्थितपणे मी प्लेटला इथे ग्रीसआउट करून दिलेला आहे आता ही प्लेट आपली नानकटाई बेक करण्यासाठी रेडी झालेली आहे आता मी आपण तयार केलं नानकडाईचं इथे पीठ घेतलेलं आहे या पीठामध्ये आपल्याला जेवढ्या आकाराची नानकडाई करायची आहे म्हणजे छोटी मोठी त्या आकाराचा डव आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे मी थोड्याशा इथं मोठ्या साईजमध्ये नानकडाई तयार करत आहे सर्वप्रथम आपल्याला डवला याप्रमाणे हाताच्या सहायताने मिळून छान स्मूथ करून घ्यायचा आहे आता या स्मूथ केलेल्या डवला आपल्याला छानपैकी दोन्ही हाताच्या मदतीने याप्रमाणे गोल गोल फिरवत त्याला स्मूथसर असं बॉलमध्ये तयार करून घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो या पद्धतीने आपल्या एकदम स्मूथ सर असं कणिकेचा बॉल तयार करून घ्यायचा आहे आता या बॉलला थोडंसं आपल्याला फ्लॅट करायचं याप्रमाणे हे बघा आपण पाहू शकता आपली साधी सिम्पल अशी नानकटाई बेक करण्यासाठी रेडी झालेली आहे आता ही तयार नानकटाई मी बेक करण्यासाठी रेडी झालेली आहे आता मी ग्रीस आऊट केल्या प्लेटवरती ही नानकटाई प्लेस करून देत आहे याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला आणखीन एक नानकटाई मी आता तयार करून दाखवत आहे सर्वप्रथम आपण तयार केलेल्या डव मधून नानकडाई बनवण्याकरिता थोडंसं पोषण काढून घ्यायचं आहे या पोषणला आता छानपैकी हाताच्या मळून घ्यायचं आहे आता या स्मूथ केलेल्या गोळ्याला आपल्याला छानपैकी याप्रमाणे राऊंड शेप मध्ये बॉल तयार करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपल्या गोळ्याचा बॉल तयार करून घ्यायचा आहे आता या तयार नानकडेच्या बॉल आपल्याला थोडंसं फ्लॅट करून घ्यायचं याप्रमाणे हे बघा आणखीन एक आपली इथे नानकटे तयार झालेली आहे ही देखील नानकटे आता मी सर्व करून देत आहे हे बघा मित्रांनो मी सेम वेने इथे सर्व नानकडे तयार करून घेतलेले आहेत आता मित्रांनो तुम्ही याचप्रमाणे प्लेन नानकडे बेक करू शकता बट मी या नानकड्याला गार्निशिंग करण्यासाठी थोडेसे मी स्लाइस केलेले पिस्ता घेतलेले आहे ते याप्रमाणे नानकडेच्या सेंटरला अप्लाय करणार आहे आपण मित्रांनो इथे नानकडेच्या गार्निशिंग साठी काजू बदाम पिस्ता त्याचप्रमाणे चारोळी देखील वापरू शकता जर मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाझा व्हिडिओला एक लाईक करा आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहतो व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जाता तर लगेच मित्रांनो व्हिडिओला एक लाईक त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो हे बघा मित्रांनो फायनली आपण पाहू शकता आपली डिलिशियस नानकडे आता बेक करण्यासाठी रेडी झालेली आहे हे बघा मित्रांनो दहा मिनिटांकरिता छानपैकी कढई देखील आपली हाय फ्लेम वरती करून घेतलेली आहे आता ह्या प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपल्याला छानपैकी नानकटाईची प्लेट या प्लेस करून द्यायची आहे आता आपल्याला घॅसची ब्लेम एकदम लो करून द्यायची आहे आता मी आपली कडाई ढाकणाने कव्हर करून देत आहे आता मित्रांनो आपल्याला एकदम लो फ्लेम वरती नानकटई ही वीस मिनिटांकरिता बेक करून घ्यायची आहे घॅसची ब्लेम मित्रांनो नानकटाई बेक करण्यासाठी आपल्याला बिलकुल लो ठेवायची आहे जे आपल्याला इथे दक्षता घ्यायची आहे हे मित्रांनो बेक होण्यासाठी ठेवून साधारणतः मला इथे वीस मिनटं झालेले आहेत आता मी तुम्हाला प्लेट काढू आपली नानकडे बेक झाली की नाही ते दाखवत आहे वाव मस्तच हे बघा नानकडी आपली किती चांगल्या प्रकारे इथे फुलली गेलेली आहे तसेच तुम्ही पावशा नानकटे छानपैकी हलकी अशी गोल्डन ब्राऊन देखील झालेली आहे हे बघा नानकडे किती मस्त अशी फुलली गेलेली आहे तसं मित्रांनो या स्टेपला आपली नानकटे अतिशय सॉफ्ट आहे त्याकरिता याला काढण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे जसजशी आपली नानकडे पूर्णपणे थंड होईल आपली नानकटे अतिशय मस्त अशी खुशखुशीत बनली जाईल आता मित्रांनी आपली घ्याची फ्लेम बंद करून दिलेली आहे आता आपल्याला नान 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 ही नानकटे पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे हे बघा मित्र साधारणतः वीस मिनिटानंतर पाहू शकता नानकटे पूर्णपणे इथे थंड करून घेतलेले आहे हे बघा गव्हाच्या पिठाची नानकटे आपली किती सुंदर दिसत आहे खूपच मस्त नानकटे ही तयार होते नक्की तुम्ही ह्या दिवाळीला ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता मित्रांनो ही नानकटे टेस्टला जितकी भन्नाट लागते तसे हेल्दी देखील आहे कारण की आपण ही गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहे तुम्ही नान हे नानकटे असत कधीही बनवून कुकी म्हणून आपल्या मुलांना स्नॅक्स मध्ये देऊ शकता अतिशय टेस्टी लागते हे बघा अतिशय अफलातून आपली परफेक्ट नानकटे इथे बेक झालेली आहे कोणी बोलणारी नाही की घरी नानकटे तयार केलेली आहे इतकी परफेक्ट तयार होते तसं हे बघा मित्र मी उरलेले जे पीठ होतं त्यातून देखील आणखी नानकटे इथे बेक करून घेतलेले आहेत हे बघा ह्या देखील नानकटे आपले एकदम परफेक्टली इथे बेक झालेले आहेत हे बघा अगदी आपल्या बिना ओव्हनचा उपयोग करून एकदम गोल्डन ब्राऊन अशी नानकटाई कढईमध्ये बेक करता येते सो नानकटे रेडी झालेली आहे आता तुम्हाला ही नानकटे सर्व करून दाखवत आहे नानकटे सर्व करण्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये मी सर्व नानकडी सव करून देत आहे सो so, मित्रांनो नानकडे सर्व केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसं रेसिपी आवडली रेसिपीला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीकडे शेअर करा जेणेकरून मित्रांनो आणखी नवनवीन लोक आपल्या चॅनेलशी जोडले जातील तसंच मित्रांनो चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे पे लायकन आहे ते प्रेस करायला विसरू नका हे बघा मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी आपली बेकरी स्टाईल नानकटाई खालतून एकदम गोल्डन ब्राऊन अशी बेक झालेली आहे तसेच हे बघा नानकटे लुक बघा कसलं भारी आलेलं आहे तसे हे नानकटे तुम्हाला ब्रेक करून देखील दाखवलेली आहे अतिशय खुशखुशीत अशी नानकटे तयार झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आपली नानकटाई इथे खुशखुशीत तयार झालेली आहे एकदम हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटीनी तुमची देखील अशीच नानकटाई तयार होणार तर येता दिवाळीनं ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खुश करून टाका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रसी प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार